नमस्कार, मी आशा आशास तडकामध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. लाईक, कमेंट, शेअर नक्की करा आणि सबस्क्राईब करून बेलची घंटी ऑलवर क्लिक करा. आजची रेसिपी आहे मुंबई स्पेशल वडापाव आणि सिक्रेट चटणी. वडापाव म्हटले की हिरवी मिरची आलीच. चला तर मग साहित्य आणि कृती पाहूया. इथे मी बटाटे घेतले आहेत शिजलेले आणि लसूण, हिरवी मिरची, ओवा, जिरं हे मिक्सरमध्ये वाटण करून घेत आहे. हे बघा, अशा पद्धतीने वाटण केले आहे. कढई गरम करायला ठेवली आहे, त्यामध्ये 2 चमचे तेल घालून घेऊया. त्यामध्ये वाटण केलेले मसाले व्यवस्थित परतून घेऊया. व्यवस्थित परतून घेतल्यानंतर आपल्या वडापावची जी बटाटा भाजी असते तिला छान चव येते. कढीपत्ता पण घालून घेतला आहे. हळद व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे. बटाटे सोलून घेतले आहेत मी आणि ते मी असे हातानेच पुसकरणार आहे. सुरीनं वगैरे कट नाही करणार. ते छान दाताखाली येतात असे पुसकरल्यानंतर. हे बघा, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे इथे. अशा पद्धतीने नक्की तुम्ही कधीतरी करून बघा वडापाव, तुम्हाला नक्की आवडेल. मिक्स करून घ्यायचे आहे इथे. चवीनुसार मीठ, थोडीशी धना पावडर. मीठ आणि धना पावडर घालून घेतल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे इथे. अशा पद्धतीने हे बघा, कलर पण छान आला आहे आपल्या भाजीला. छान दिसत आहे अगदी मस्त. आणि आता ह्या चण्याला आपण थोडीशी कोथिंबीर घालून घेऊया आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊया. एका ताटामध्ये काढून घेतले आहे. आता बॅटर तयार करून घेऊया. इथे बेसन पीठ घेतलं आहे, हळद आणि मीठ, थोडंसं लाल तिखट चवीनुसार. सोडा पण घातला आहे थोडासा. हे बघा, अशा पद्धतीने बॅटर तयार झाले आहे. कढीपत्ता काढून घेतला आहे. तुम्हाला ठेवायचा असेल तर ठेवू पण शकता तुम्ही. छोटे छोटे गोळे बनवून घेत आहे मी या पद्धतीचे. ते पिठामध्ये घालून घेऊया. मी तोपर्यंत तेल तापायला ठेवले आहे कढईमध्ये. असं व्यवस्थित करून घ्यायचे आहे पिठामध्ये बुडवून. तेल तापलं आहे आपलं व्यवस्थित. असं या पद्धतीने असं करून घ्यायचं व्यवस्थित. लगेच उलटून नाही घ्यायचं, असं तेल घालायचं आहे झाऱ्याने. मग थोड्या वेळाने उलटून घ्यायचे आहे आपले वडे. हे बघा, अशा पद्धतीने आपले वडे रेडी झाले आहेत. मी सर्व करून घेते. आणि आता सिक्रेट चटणीची रेसिपी बघूया. त्याच बेसन पिठाचे अशा झाऱ्याने छोटे छोटे बाउल्स बनवून घ्यायचे आहेत. अशा पद्धतीने इथे आपल्या मुंबईला भेटते हातगाडी हो ही सिक्रेट चटणी. ही रेसिपी नक्की करून बघायची. असे सर्व मी बॉल्स बनवून घेत आहे झाऱ्याने सर्व.
असे व्यवस्थित करून घ्यायचे आहे तेलामध्ये फ्राय। हे बघा अशा पद्धतीने केले आहे मी। दुसरे एक स्टेप दाखवत आहे, हाताने अशा पद्धतीने करून घेतले की झाऱ्याने केले तरी चालेल किंवा हाताने असे तेलामध्ये नुसते सोडले तरी चालतील। लसूण घेतला आहे तो मी असा टेचून घेतला आहे, थोडासा कुठल्याही एका जड वस्तूने थोडा टेचून घ्यायचा आहे पूर्ण लसूण। त्यानंतर तो तेलामध्ये घालून व्यवस्थित फ्राय करून घ्यायचा आहे। थोडासा कलर बदली झाला तरी चालेल। हे बघा अशा पद्धतीने फ्राय केलेला लसूण, लाल तिखट, मीठ अशा पद्धतीने वाटण करून घेतले आहे। त्यामध्ये आपण करून घेतलेले हे बॉल्स घालून घेऊया आणि मिक्सरमध्ये वाटण करून। हे बघा सिक्रेट चटणी छान तयार झाली आहे, खाण्यासाठी मस्त लागते ही सिक्रेट चटणी। वडापाव म्हटलं की हिरवी मिरची ही आलीच। हे बघा अशा पद्धतीने केली आहे, थोडं मीठ टाकायचं त्यामध्ये म्हणजे तिखट लागत नाही खाण्यासाठी। असं हलवून घ्यायचं आहे, तेलामध्ये लगेच फ्राय करून घेतले आहेत आणि आपला मुंबई स्पेशल वडापाव तयार आहे। सिक्रेट चटणी, हिरवी मिरची, कसा वाटला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। बघा सिक्रेट चटणी कशी एकदम भारी दिसत आहे, लाल कलर आला आहे, वडे पण छान तळून झाले आहेत। कोणी अशा पद्धतीने खायला आवडतं, कोणाला चटणी लावून खायला आवडतं, तुमच्या आवडीनुसार तुम्ही खाऊ शकता आणि सोबत हिरवी मिरची असेल तर मज्जाच येते खाण्यासाठी। कमेंटमध्ये नक्की सांगा मुंबई स्पेशल वडापाव आणि सिक्रेट चटणी हिरवी मिरची सोबत कसा वाटला। धन्यवाद।